ाट जगातल्या अडुसष्ट टक्के देशांमधील चौवेचाळीस टक्के महिलांना त्यांच्या शरीराबद्दल आणि गर्भनिरोधक वापरण्याबाबत तसेच आरोग्य सुविधांबद्दल कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार असत नाहीत असे या अहवालात म्हटले आहे भारतासारख्या देशात ही समस्या अधिक ठळकपणे दिसते मूल होणे हा पुरुषांचा हक्क असून तो स्त्रियांचा हक्क बजावण्याचे केवळ एक माध्यम असल्याचे चित्र लोकसंख्या वाढीतील एक महत्त्वाचे कारण असू शकते वाढत्या लोकसंख्येने भारतात नोकऱ्यांचा प्रश्न जेवढा गंभीर होतो तेवढाच आरोग्य सुविधांचाही शिक्षणात सर्व दूर उपलब्धता असणारी व्यवस्था आजही येथे उपलब्ध नाही प्रत्येक गावांपर्यंत आरोग्याची अत्यावश्यक सेवा निर्माण करण्यातही आपल्याला पुरेसे यश आलेले नाही त्यामुळे मानवी हक्क मिळवणे तर बाजूलाच परंतु जगण्याचीही पुरेशी साधने पोहोचविण्यात यश आलेले नसल्याने ही वाढ आव्हानात्मकच ठरते कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात असल्याने ती एक मोठी संधी असल्याचे मत व्यक्त होत असले तरीही ती कार्यक्षमता प्रत्यक्षात उपयोगास येण्यासाठी पुरेशा संधीची वनवा हा येथील प्रश्न आहे प्यारा अन्नधान्याच्या उत्पादनात जगातील अनेक देशांपेक्षा भारताची स्थिती कितीही चांगली असली तरी वाढत्या लोकसंख्येने त्यावरील ताण सतत वाढतो आहे गहू तांदूळ साखर यांच्या उत्पादनात भाग भारत आघाडीवर असला तरीही देशांतर्गत वापरापुरतेच उत्पादन होत असल्याने त्याची निर्यात करणे शक्य होत नाही गत साली आपण भले वल्गना केली जगाचा गहू पुरवठादार होण्याची पण नंतर लगेच गव्हाच्या निर्यातीवर आपल्याकडे बंदी घातली गेली आताही गव्हाचा साठा बेतास बात म्हणता येईल इतकाच आहे हातातोंडाशी गाठ असलेल्या अन्नधान्य निर्मितीमध्ये नैसर्गिक अडचणीमुळे ज्या गंभीर समस्या निर्माण होतात त्याने हा प्रश्न बिकट बनतो कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये तयार होणारा शेतमाल तेथील गरजेपेक्षा कितीतरी अधिक पटीने तयार होत असल्याने भारताला अनेक बाबतीत आयातीवर अवलंबून राहावे लागते जगात डाळींचा खाद्यतेलाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या भारताला याबाबत अद्याप स्वयंपूर्णता प्राप्त झालेली नाही ज्या देशात डाळींचा अन्नात समावेशही नाही असे देश केवळ भारतासाठी त्याचे उत्पादन घेतात एकशे बेचाळीस कोटी लोकांचे पोट दोन वेळेस भरण्याचे आव्हान पेलणे त्यामुळेच अवघड ठरते वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न वस्त्र निवारा या किमान सुविधाही पूर्णपणे मिळू शकत नाहीत त्याचा थेट परिणाम देशाच्या विकास प्रक्रियेवर होतो प्यारा हे असेच सुरू राहिले तर दोन हजार पन्नास सालापर्यंत भारत माते सर्वसाधारणपणे एकशे सदुसष्ट कोटी मनुष्या पालनाचे व पोषण करावे लागेल आणि त्याचवेळी चीनची लोकसंख्या मात्र एकशे एकतीस कोटी असेल म्हणजे भारताच्या आणि चीनच्या आजच्या लोकसंख्येपेक्षाही कमी हा अहवाल प्रस्तुत करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ऑनरिया योजनर यांनी भारताची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे स्टॉप